पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या की राज ठाकरेला ते शिवसेना प्रमुख पद पाहिजे होतं, त्याच्या हाताला हातात अख्खा पक्ष पाहिजे होता आणि ते होऊ शकलं नाही म्हणून राज ठाकरे बाहेर पडला, झूठ. माझ्या स्वप्नात कधी आलं नाही, माझ्या मनाला कधी शिवलंही नाही. कारण तो दुसरा धनुष्यबाण नव्हता, ते शिवधनुष्य होतं आणि मला माहिती होतं की बाळासाहेब सोडून ते कोणालाही पेलणार नाही, होणार नाही, झेपणार नाही. एकाला झेपलं नाही, माहित नाही दुसऱ्याला झेपेल की नाही. पण मला असं वाटतं काही गोष्टी मला तुमच्याशी बोलाव्याशा वाटल्या. एकात दोन गोष्टी मला काही चिखल नाही करायचा, परत मला घरातल्या गोष्टी बाहेर पण काढायच्या नाहीत. आणि त्यांच्या बाजूच्या लोकांनाही बाकीच्या लोकांना सांगून ठेवतो आत्ताच, माझं बोलणं झाल्यावरती उद्या तोंड उचकटू नका. त्याच्यानंतर माझ्या थोबाडातनं काय काय बाहेर पडेल ते झेपायचं नाही तुम्हाला. मला फक्त तुम्हाला एक दोन घटना फक्त तुम्हाला सांगायच्या होत्या, म्हणजे त्या घटनांवरनं तुम्हाला अंदाज येईल. कारण सगळ्यांना काय वाटतं, तो फक्त सारखा तो महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. त्याच्या अगोदर काय काय गोष्टी घडल्या ह्या मला असं वाटतं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. का सांगतोय मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आत्ताची परिस्थिती का ओढवली गेली आहे हे तुम्हाला समजेल. अनेक गोष्टी झाल्या, अनेक काय 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 गोष्टी झाल्या. मला माहिती होतं की मला भिंतीकडे सगळा दाबण्याचा प्रयत्न होतोय, सगळ्यांना सांगितलं जातं ह्याच्या होर्डिंगवरती फोटो टाकू नका, हे करू नका, ते करू. मला काही फरक पडत नव्हता. मी एके दिवशी उद्धवकडे गेलो आणि त्याला सांगितलं, म्हटलं गाडीत बस, आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचंय? म्हटलं चल. इथून निघालो आम्ही आणि हॉटेल ओबेरॉयला गेलो. आता काय त्याचं नाव काय जे असेल ते मी समोर बसवलं त्याला. मी हे जे तुम्हाला आता सांगतोय, इथे शिवछत्रपती आहेत, शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी हे. मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं, म्हटलं बोल तुला काय हवंय, तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय? हो. उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय? हो. तुला जे व्हायचंय ते हो, मला फक्त सांग माझं काम काय. मी फक्त मला प्रचाराला फक्त बाहेर काढू नका तुम्ही. एरवी आत्मा ठेवून द्यायचा आणि प्रचाराला बाहेर काढायचा, आणि मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही, पुढच्या वेळेला प्रचाराला जायचं, काय तोंड दाखवू त्यांना. मला म्हणलं नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ठरलं मग, तुम्हाला ठरलं म्हटलं बघा आता नक्की ना. नक्की. आम्ही घरी आलो, माझे बाळासाहेब झोपले होते. मी उठवलं त्यांना, त्यांना सांगितलं, म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व केला. मला म्हटलं काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो, म्हटलं ह्या या या सगळ्या गोष्टी झाल्या. मला वाटलं खरंच झाल्या? म्हटलं खरंच झाल्या. सगळं आता मिटलं? मिटलं. मला अशी मिठी मारली, मला म्हणाले उद्धवला बोलो. मी कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते, त्यांना मी सांगितलं, म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग, म्हटलं बाळासाहेब साहेबांनी बोलवलंय.
हा येत आहेत. 5 मिनिटांनंतर बाळासाहेब अधीर झाले होते, म्हणे कुठे गेले, कुठे आहे उद्धव, बोलव त्याला लगेच. मी परत बाहेर गेलो, मला सांगितलं ते बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय, पक्षातली जी जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत, त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील,